नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि वज्रधारी न्यूजने देखील असाच एक कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाचं नाव आहे जनसभा ते लोकसभा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध तरुणाईची मते असतील, नागरिकांची मते असतील, ते जाणून घेणार आहोत। आणि याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण पहिल्यांदाच ह्या महाविद्यालयामध्ये म्हणजेच बळवंत महाविद्यालय विटा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांची मते जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत असेल, ह्या जिल्ह्यातल्या खासदारांच्या कामगिरीबाबत असेल किंवा इतर अनेक समस्यांबाबतीत आपण विद्यार्थ्यांची मते जाणून घेणार आहोत। लोकसभेची निवडणूक जवळच आलेली आहे, काही दिवसात आचारसंहिता लागेल। या केंद्र सरकारच्या कामगिरीवरती तुम्ही खुश आहात का? केंद्र सरकारने भरपूर कामे केलेली आहेत। उदाहरणार्थ महामार्ग टेम्बो योजनेला भरपूर निधी दिलेला आहे, त्यामुळे मोदी सरकारवर भरपूर कामगिरी दमदार आहे त्यांची। 2019 सांगलीत कोण खासदार होईल वाटते? संजय काकाच होणार आहेत का? त्यांचं कामं पण केलेली आहेत। आत्तापर्यंत एवढी कामे झाली नव्हती जिल्ह्यामध्ये, ते या 5 वर्षात झालेली आहेत। तुम्हाला काय वाटतं? जो पुलगाममध्ये हल्ला झाला त्या निर्णयावर केंद्र सरकारचा जो निर्णय होईल त्याच्यावर बऱ्यापैकी लोकसभेची निवडणूक ही ठरलेली असणार आहे। कारण सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय म्हणजे आता पुलगामी हल्ला झालेला आहे, त्यावर मोदी सरकार जे निर्णय घेईल त्यावर मग पुढं भाजपचे सरकार लोकसभेमध्ये बसेल का नाही याची। मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल काय तुमचं म्हणणं? मोदी सरकारवर जनता पूर्णपणे नाराज आहे। नोटबंदी निर्णयामुळे झालेली देशाची आर्थिक घसरण असेल, महत्त्वाचा मुद्दा मोदी सरकार हे भाजप सरकार मुळता जातीवादी आहे। तर मला वाटते की कोण जातीवादी का वाटतंय तुम्हाला? त्यांनी जाहीर केलं, प्रत्येक नेता त्यांचा जातीवादी बोलतोय। आनंदकुमार हेगडे असतील, ते तर म्हणतात हम सत्ता में बैठे तो संविधान बदलने के वास्ते। आम्हाला वाटते कोणतेही सरकार यावं, पण त्यांनी संविधानाला धरून राज्य करावं, यांचं प्रामाणिक मत आहे। आणि मोदी सरकारबद्दल पूर्णतः नाराजी आहेच। शेतकरी वर्गात, कामगार वर्गात शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत, बेरोजगारी पूर्ण वाढत आहे। 2 कोटी रोजगार देतो म्हणले होते, 1 कोटी रोजगार कमी झाले। तुम्हाला काय वाटतंय सांगलीत 2019 काय होईल मतदारसंघात? सांगलीतल्या मतदारसंघात आता चालूला खासदार संजय काका आहेत, आधीचा खासदार आणि आत्ताचा खासदार बघायला गेल्यानंतर आत्ताच्या काळात टेम्बो योजना, आता खानापूर आटपाडे आपला सांगली जिल्हा असेल, बऱ्यापैकी भाग हा दुष्काळ भाग आहे। बघापैकी आता काकांच्या माध्यमातून काम पण चांगले झालेले आहेत, रस्त्याची कामं असतील, पाणी योजना असेल, आपल्या विट्याला दिलेली पाणी योजना असेल, टेंबूचं काम अंतिम टप्प्यात काकांनी काकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आलेलं आहे। मला वाटतं आत्ताच्या त्या निवडणुकीत संजय काकाच असतील खासदार होणार 100% संजय। 19 incumbencies काही सुद्धा तोटा होणार नाही संजय? नाही, काय फरक पडणार नाही। कोण असतील ती बाकीची उमेदवारी जातीयवादी आहेत, म्हणजे मी म्हणतो मी धनगर समाजाचा आहे, मी या समाजाचा आहे, ते काकांना काय फरक पडणार नाही। काका हे सर्वसामान्य बाकीचे उमेदवार का जातीयवादी वाटतात? प्रत्येक जण म्हणतेच ना आम्ही जातीयवाद, आम्ही एवढं आरक्षण मिळवून देतो, प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वार्थ बघत आहे। पडळकर साहेब असतील हे पूर्णपणे जातीयवादी आहेत, धनगर समाजातच त्यांना पडलेलं, बाकीचं कुठल्या ह्याचं काय घेणं देणं नाही। त्याच्या माध्यमातून ते पुढे यायला लागते। संजय काका 100% खासदार असणार असं तुम्हाला काय वाटतंय? सांगली लोकसभेसाठी विश्वजित कदम असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांच्यापैकी युवा चेहरा एक आपल्या जिल्ह्याला पाहिजे। आत्ता साधारणतः आपल्या देश लेवलला हे युवकांची सगळ्यात मोठं संघटन करून एक युवा भारत घडवायचा आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आपला विद्यमान खासदार हे युथ असावा, जे आपल्या बेरोजगारांना रोजगार देऊ शकतील। किंवा आज देशामध्ये जर बघितल्या बेरोजगारीचं प्रमाण साधारणतः GDP वगैरे हे जे ग्रोथ करत असतो तो आपल्या बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट ही भरपूर वाढलेली आहे। त्यामुळे मुद्रा स्कीम असतील, हे सगळं फेक आणि फेक पद्धतीने सगळं चालू आहे। हे लोन देतो अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत देतो, राज्य सरकार असेल, आपलं केंद्र सरकार असेल, हे पूर्ण जातीयवादपणे दंगली भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे। जर आपल्याला कुठली चांगल्या भविष्य भारताचं जर काय घडवायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही। आणि प्रत्येकानं काँग्रेसला उमेदवार आहे का? काँग्रेसला सांगली जिल्ह्यामध्ये जर असेल तर गोपीचंद पडळकरांना काँग्रेसमधनं उमेदवारी द्यावी, त्याच्याखेरीज विश्वजित कदम एक असा युवा चेहरा आहे जो देशाचं
त्यांचं यूथ काँग्रेस आपल्या महाराष्ट्राचं त्यांनी अत्यंत दोन वेळा चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहे माझ्या मते. किंवा बळवंत कॉलेजचं जर काय हेतू असेल तर विश्वजित कदम हे आपल्याला एक युवा चेहरा म्हणून देशपातळीवर येतील का? विश्वजित कदम 50% भरघोस मतानं निवडून येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं झालं तर संजय काका आताच विजय जाहीर केलं तर काय वावगं ठरणार नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे एकंदर जो सांगलीत 7 आमदार आहेत त्यातले भाजपचे 4 आमदार आहेत. सुरेशभाऊ खाडे असतील, गाडगीळ असतील किंवा जतचे आमदार असतील. एकंदर बहुमताचा जर विचार केला तर चार विधान परिषदेची मतं त्यांना, विधानसभेची मतं त्यांना आताच मिळालेली आहेत. आणि एकंदर त्यांचं कामही चांगलं आहे. गेल्या पाटीलगारांनी ज्या वेळेस सत्तेत होतं म्हणजे नाही म्हटलं तरी 30 ते 35 वर्ष त्यांनी सत्ता केली आहे. त्यामध्ये कोळसा मंत्री प्रतीक पाटील होते. त्यावेळी 3 मंत्रीपद सांगलेली होती. त्या काळात एकही कामं झालेली नव्हती. मग पाटील साहेबांना उडकायला लागले, साहेब आमची कामं आहेत आमची करा, एवढी वावगी वाईट अवस्था होती. पण संजय काकांनी एकंदर 5 वर्षाचा जर तुम्ही आढावा घेतला तर कामाची गती पण तेवढी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगला सपोर्टसुद्धा केलेला आहे. आणि संजय काका आलेत पुढच्या याला तर प्रलंबित कामं जी असतील ते पूर्ण होतील. आणि काँग्रेसचं एक तत्व आहे की बाबा 4 वर्ष लुटा जनतेला, तोच पैसा 4 वर्ष लुटायचा, तोच 5व्या वर्ष वाटायचा, परत 4 वर्ष लुटायचा. हे जे गणित आहे भ्रष्टाचाराची सवय जनतेला लावलेले आहे. कोण लावलेले आहे? काँग्रेसनं लावलेलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेले. जत तालुक्यामध्ये 1980 साली मंजूर झालेली कॅनल योजना या आजपर्यंत प्रलंबित आहे. याचं कारण काय माहीत आहे का? पाणी कुठं मुरलं आहे जनतेला माहीतच आहे. आणि कोण किती जरी कितीतरी जनतेला आमिष धावलं किंवा किती जरी लाचारीचं गाजर लावलं तरी काय बदल होणार नाही. आणि आताचे विरोधक एकत्र आलेले आहेत ते जर सत्तेत आले तर काय करणार आहेत? जर 15 दिवसाला एक पंतप्रधान बदलायला लागेल अशाने जनतेची कधीच प्रगती होणार नाही. त्यामुळे माझ्या सर्व बांधवांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही कोणाला मतदान करायचं आहे त्यांना करा, पण स्थिर सरकार द्या. स्थिर सरकार जेवढ्या प्रगल्भतेने आणि गतिमानाने काम करू शकते तेवढे कोणतेही सरकार करू शकत नाही. हे बंधू म्हणतात की काँग्रेस लुटते, याबद्दल तुमचं? काँग्रेसनं आजपर्यंत आपला विद्यमान जे आपला सांगली जिल्हा आहे याच्यामध्ये 3-3 मंत्री असायचे, केंद्र सरकारमध्ये 1 मंत्री असायचा, आज जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही. जे आपलं प्रश्न असतील ते राज्यात सांगलीला स्थानच नाही. सांगलीलाच कुठलं मंत्रीपद आहे? एक ते सदाभाऊ खोत, ना कुठली रयत क्रांती संघटनेमार्फत दिलंय, ना काँग्रेस भाजपचे 6-6, 5-5 आमदार इथनं दिलेत. आपण एक खासदार दिलंय निवडून, कुठेही आपल्याला कुठलंही मंत्रीपद नाही. दिलंय तर कुठलं एक महामंडळ दिलंय. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर आर पाटील सांगलीत बसून राज्याचं राजकारण करत होते. आज राज्याचा प्रश्न मांडाय आपल्या सांगलीकडे, उमेदवार शिल्लक नाही तर काय करणार आहे? काँग्रेस शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. काय म्हणणं? ते त्यांचं म्हणणं आहे की मंत्रीपद द्याव, पण आमच्या आमदारांमध्ये एवढी ताकद आहे की ते मंत्र्याबरोबरच काम करतात. त्या संजय काका हे 4 मंत्र्यांच्या बरोबरीचे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या वेळेस आर आर पाटील मंत्री होते, जयंत पाटील मंत्री होते, व 2-3 असेच मंत्रीपद होते, विधान विकास महामंडळ अध्यक्षपद होतं. ते असूनसुद्धा चांगलीच कामं झालेली नाहीत. तेवढी कामं आज गाडगीळ साहेबांनी केलेली आहेत, खाडे साहेबांनी केलेली आहेत, जतमध्ये कामं झालेली. आणि हे कामाची गती या अशीच ठेवायची असेल. केंद्र सरकारच्या धोरणाबाबत काय म्हणाल तुम्ही सर? सरकारची धोरणं आता बघायला गेलं तर चांगल्या प्रकारे आहेत, परंतु ती राबवली जात नाहीत ज्या पद्धतीने राबवायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, सरकारचं युवकांच्या बाबतीत जे काही आहे ते सरकार कुठंतरी कमी पडते, कारण युवक एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत, गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं आहे आणि त्यांना कुठंतरी कामाला लावणं गरजेचं आहे. काम करण्यासाठी युवक एवढे उपलब्ध असताना आज जगामध्ये भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि त्या युवकांच्या हाताला काम पाहिजे आणि हे काम मिळत नाही. कित्येक बेरोजगार तरुण आहेत जे गुन्हेगारीकडे वळत आहेत. आता आपण बघतो दहशतवादाची समस्या असेल, इतर समस्या असतील, काश्मीरमधला परवाचा हल्ला बघितला असेल तर तिथं युवकच होते पुढे. त्यामुळे युवकांच्या हाताला काम देणं हे सरकारनं पहिल्यांदा करायला पाहिजे. मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी रोजगार आम्ही 2 कोटी रोजगार देऊ, त्याबद्दल ते यशस्वी ठरलेत असं वाटतंय का? त्या बंधूंनी सांगितलं की आता रोजगार उपलब्ध करू शकले नाहीत. करू शकणार आज, आता पुन्हा एकदा सरकार आली त्यानंतर करू शकणार. ते 4 वर्षात कोणीच करू शकत नाही. कोणत्या सरकारने बिन केलेलं नाही आहे 4 वर्षात रोजगार उपलब्धच केलेलं नाही. रोजगाराबद्दल तुमचं काय म्हणणं? या धोतांड पॉलिसीज आहेत त्या गव्हर्नमेंटच्या, हे सगळं एक गाजर दाखवायचं आणि युवकांना बोलवायचं. आता युवक बोलणार नाही, युवक आता जागृत झालाय, त्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आणि राहुल गांधी हे देशाचं चांगलं नेतृत्व करू शकतात आणि ह्या 5 वर्षात राहुल गांधींना नेतृत्व द्या. जर आमचे राहुल गांधी जर पात्र नाही ठरले तर नरेंद्र मोदी, मी स्वतः प्रचार करतो नरेंद्र मोदींचा पुढल्या 5 वर्षात. शेतकरी प्रश्नांवरती हे सरकार यशस्वी ठरलंय का? शेतकरी प्रश्नावर सरकार हे यशस्वी ठरलंय. तसं म्हणायला गेलं तर शेतकऱ्यांना सन्मान योजनेअंतर्गत
थोड्याफार प्रमाणात का होईना पण कर्जमाफी झालेली आहे. आणि बघायला गेलं तर आता मोदी सरकार हे कर्तव्यदक्ष सरकार आहे आणि थोड्या का प्रमाणात होईना खासदार हा कर्तव्यदक्ष आहे सांगली जिल्ह्याचा. आणि टेम्पोचं पाणी असेल किंवा काय जर असेल तर आमदाराच्या माध्यमातून खासदारांनी निधी उपलब्ध केला तो केला, पण आमदारांनी इथल्या स्थानिक आमदारांनी जो निधी उपलब्ध करून टेम्पोला जे पाण्याची गती दिलेली आहे असं विद्यमान आमदार अनिल भाऊ किंवा संजय काका असतील यांच्या माध्यमातून आता थोड्या का प्रमाणात होईना पण भरपूर ठिकाणी पाणी झालेले वंचित गावंही आहे ती पण टेम्पोच्या पाण्याने उपलब्ध म्हणजे पाणी मिळण्या थोड्या का प्रमाणात मिळून जाईल पाणी. आपल्या इथे स्पर्धा परीक्षेचे प्राध्यापक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की सरकारी नोकऱ्यांची आता काय अवस्था आहे. सध्या सरकारी नोकऱ्या बऱ्याच प्रमाणात कमी होत आहेत. कुठलेही सेक्टर बघितलं बँकिंग सेक्टर असेल एस एस सेक्टर असेल किंवा एम पी एस सेक्टर असेल एम पी एस सीमध्ये देखील बी जे पीच्या काळामध्ये मागच्या चार वर्षामध्ये खूप कमी जागा होत्या. ह्यावर्षी जरा ॲड मोठी आहे पण त्याच मागे इलेक्शनचा पण पट्टा असू शकतो. त्या प्रकारे घोटाळे वाढलेले आहेत. महापरीक्षा जी झाली पूर्ण त्याच्या व्हिडिओ क्लिप्स वगैरे बाहेर आलेला यावर काही पुढं सरकारने निर्णय घेतलेला नाही. आणि रोजगार कमी होते रोजगार वाढले पाहिजे सगळ्यात. काय अपेक्षा आहे तुमच्या काय सगळ्यात महत्त्वाचं आता ह्या सरकारला परत एक संधी भेटली भेटावी एक आणि कारण पाच वर्षासाठी सरकार होतं त्या प्रकारे जर बघायला गेलं तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल जी डी पी असेल चांगल्या प्रमाणात आहे. मात्र रोजगार वाढवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं युवा संख्या आहे ती आपल्या भारतावर सगळ्यात जास्त युवा संख्या आहे. तर युवा संख्या वाढली तर त्यांना रोजगार दिलं तर पुढे ते नेतृत्व करू शकतात चांगल्या प्रकारे. आता सध्या बघितलं तर हेच युवक पुढे जाऊन देशाचे भविष्य घडवणार आहेत त्यामुळे युवकांवर जास्त फोकस करायला पाहिजे. तुम्हाला युवक म्हणून काय वाटतं. युवक म्हणून मला वाटतं की आता तुम्ही बघायला गेलं तर सरकारी नोकरी ही फक्त 16% आहे त्यामुळं मला वाटतं की ह्या सरकारनं 16% आहेत का 16% सरकारी युवकांना आता युवकांच्या संख्येमध्ये 16% युवकांना सरकारी नोकरी मिळू शकते. तर माझं काय म्हणणं आहे की ह्या सरकारनं स्किल डेव्हलपमेंट वगैरे असे काही कोर्सेस नवनवीन कोर्सेस आणले पाहिजेत जेणेकरून तो युवक नुसता सरकारी नोकरीचाच मागं न लागता स्वतःचं काहीतरी करू शकेल किंवा स्वतः डेव्हलपमेंट स्वतःची स्वतः करू शकेल. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे की आता एक धाडसी नेता आपल्याला पाहिजे आणि मला वाटतं की मोदी हे एक धाडसी निर्णय घेऊ शकतात. आत्ताच्या झालेल्या या आता काश्मीरमध्ये वगैरे होत असलेल्या हल्ल्यावरून एक वाटतं की धाडसी नेता आपल्याला पाहिजे. आणि निवडणुका या धार्मिक प्रश्नांभोवती व्हायला पाहिजेत की इश्यू बेस म्हणजेच लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवरती व्हायला पाहिजे. हे धार्मिक भेद वगैरे ही भाजपची सुरुवातीपासून जे आलेली चाल आहे आत्तापर्यंतची हे त्यांना काही घेणं देणं नाही जनतेचं. हे कुठलं तर समाजकंटक वगैरे भडकवायचा समाज आज हा मराठा हा धनगर हा कुठला ब्राह्मण वगैरे असं करून यांची पॉलिसीज आहे तर तुमच्या माझ्यात भांडणं लावायची विकासाची गोष्ट बाजूला ठेवायची आणि सत्ता काबीज करायची. आज यांना युवक बोलणारा नाही. युवकांना एक स्थिर असं एक राहुल गांधीसारखं नेतृत्व आज युथ असं नेतृत्व आज या देशाला पंतप्रधान हवं आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या सांगली लोकसभेमध्ये विश्वजित कदम असतील किंवा गोपीचंद पडळकर आज काँग्रेस पॉलिसीनं जो उमेदवार डन होईल त्याला ह्या युथ निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि भरघोस मतानं निवडून येतील. आणि दिल्लीमध्ये राहुल गांधीशिवाय नेतृत्व कोणी करू शकत नाही. नरेंद्र मोदी वगैरे यांचे आम्ही 5 वर्ष आता बघितलेले आहेत त्यामुळे राहुल गांधीशिवाय हा भारताला पर्याय नाही. काय म्हणणं आहे यावर. त्यांचं जर म्हणणं हे असेल की राहुल गांधींनी प्रगती करू शकतात जर 40 वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती त्या काळात प्रगती का झाली नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर 5 वर्षात जर तुम्ही भाजपकडे एवढ्या प्रगती अपेक्षा कसे काय करू शकता आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण केला नाही किंवा हे महत्त्वाचं म्हणायचं झालं तर तरुणांमध्ये बऱ्यापैकी योजना मुद्रा योजना असेल बाकीच्या योजना असतील तर सरकारने कुठलं सरकार 100% तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. आणि राहुल गांधींच्याबद्दल बोलायचं झालं तर राहुल गांधी हे पंतप्रधानपद हे गांधी घराण्याची जहागीर नाही हे सर्वसामान्य लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेतून जो प्रतिनिधी निवडून येईल तोच पंतप्रधानपदावर बसेल आणि तोच जनतेचं काम करेल. आणि आता सांगायचं झालं तर केंद्रामध्ये जे विरोधक एकत्र आलेत त्यांच्या एकत्र येण्यावरून तर असं वाटत नाही बाबा त्यांना स्पष्ट बहुमत मिळेल. आणि बहुमत स्पष्ट आहे बी जे पीलाच मिळू शकतं ते स्थिर सरकार देऊ शकतं. आणि तुमच्या अडीअडचणी असतील रोजगाराचा प्रश्न असतील शेतकऱ्यांचा महिलांचा तरुणांचा प्रश्न असेल. 2014 जी बी जे पीने कामगिरी केली खासदार होते ते आता पुन्हा तशी कामगिरी करेल असं वाटते तुम्हाला. याचं मी पण सांगतो आकडा घटणार आहे. आकडा जरी घटला तरी सत्ताधारी पक्ष म्हणून मोठा सगळ्यात मोठा पक्ष हा बीजेपीत असणार आहे. काँग्रेसचे 44 खासदार निवडून आलेले जास्तीत जास्त ते जाऊन 60 जातील याच्यापुढे तो आकडा जाणार नाही याची मला कल्पना आहे. काय म्हणणं आहे तुमचं 60 खासदार येतील म्हणतात काँग्रेसचं हे आत्ता कोणी सांगू शकत नाही. रिझल्ट आल्यानंतर माझ्या बंधूला कळेल की बाबा भाजपनं आत्तापर्यंत 5 वर्षामध्ये काय केलंय ते. आणि काँग्रेसशिवाय साधारणतः आता राफेलसारखा घोटाळा असेल हे भाजपनं केलेली जे म्हणजे कार्य आहेत म्हणजे भ्रष्टाचार वगैरे हे आरोप वारंवार होत आलेत भाजपसारख्यावर त्यामुळं जनता याला
भूलणार नाही आणि पुन्हा एकदा स्थिर सरकार जर असेल तर काँग्रेसशिवाय जनतेला पर्याय उरलेला नाही. आता घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला, असे जे काय घोटाळे असतील तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कसं आहे हे उगस बोलतापण चाललंय, म्हणजे ह्यो घोटा त्यो घोटा. काँग्रेसनं आत्तापर्यंत किती घोटाळा केलं? आत्तापर्यंत घोटाळेच करत आलेले इतके अलग लक्षात सर तुमचे, आत्तापर्यंत घोटाळेच करत आले. बोला. ह्या विधानसभेला फार मोठा ही लोकसभेत ना, लोकसभेत फार मोठं राजकारण घडण्याची शक्यता आहे. कारण तिकडं गोपीचंद पडळकर मोठ्या प्रमाणात तयार करत आहे, धनगर समाज असेल तसं आरक्षणचा विचार असेल तसं गोपीचंद पडळकरांनी भरपूर तयारी करून घेतली आहे. तसं संजय काकांची बी भरपूर तयारी झाली आहे विधानसभेसाठी. पण संजय काकांसाठी जनता फार नाराज आहे थोडी. संजय काकांमध्ये कामं झाली नाही, टेंबूचं पाणी नाही झालं, परत जनता काय म्हणत आहे सर्वांचा विकास होत नाही, गरीब जनता तशीच राहत आहे. फक्त गोपीचंद पडळकर फक्त साहेब धनगरांसाठीच नाही तर सर्व समाजासाठी झटत आहेत, ते सर्वांसाठी काम करत आहेत गोपीचंद पडळकर. तसंच की त्यांनी आतामध्ये मोर्चा घेतला होता बनात, तेथे फार गर्दी झाली होती. त्याच्यामुळं कसं आहे गोपीचंद पडळकरचं नाही नेटवर्क मोठं असल्यामुळं ह्या बारी मोठा बदल भेटण्याची संकल्पना आहे. गोपीचंद पडळकर निवडून येतील म्हणत आहेत ते. गोपीचंद पडळकर हे फक्त धनगर समाजाचे नेते आहेत, त्यांना पडले तर मत फक्त धनगर समाजाचे पडते. त्यांनी काय केलं बाकी जाती धर्मासाठी काय, बरं धनगर समाजासाठी काय केलं त्यांनी? आत्ता एवढे वर्ष झालं राजकारण करते, ते 3 वेळा उभं राहिलं, 3 वेळा पडलं, आता तेच चाललं आहे. राष्ट्रीय नेते स्वयंघोषित करतील स्वतःला ते काय. तुम्ही मगासपासून विश्वजित कदम आणि गोपीचंद पडळकर यांचं नाव घेत आहे तर ह्याबद्दल काय म्हणाल? नाही, गोपीचंद पडळ एक युवा चेहरा आहे समाजासाठी नाही, माणूस हा कुठला समाजासाठी जगत नसेल ही भाजपची पॉलिसी आहे. हा समाजाचा, हा मराठा समाजाचा, हा कुठल्या अजून दलित समाजाचा, ही फक्त यांनी जातीय राजकारण साधायचं यातनं आणि तुम्हा आम्हाला विकासापासून वंचित ठेवायचं, ही यांची आत्तापर्यंतची चालत आलेली RSS ची पॉलिसी आहे. सगळ्यांना अनुक्रमे मी एक प्रश्न विचारणार आहे की मोदी गव्हर्नमेंटने जो मागच्या वेळी मोदींनी जो जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्याच्याबद्दल अनुक्रमे सगळ्यांनी अगदी थोडक्यात उत्तरे द्यायचेत. जेवढ्या मोदी सरकारने पॉलिसी काढल्या त्यात त्याच्यात माणसांनाच कन्फ्युजन आहे की नेमकं आपण ह्या पॉलिसीत फॉर्म भरायचा का त्या पॉलिसीत कन्फ्युजन आहे. जेवढ्या मोदी सरकारने पॉलिसी काढल्यात, जेवढ्या काढल्या तेवढ्या त्या बंद पण झाल्या, कळलंच नाही की लोकांच्या पण पॉलिसी पोचून पण दिल्या नाहीत. म्हणजे तुम्हाला कळल्याच नाही त्या योजना काय काय योजनेचं? तर असं झालं की काय काय योजना तर गरीबापर्यंत पोचल्याच नाही, काय काय योजना तर गव्हर्नमेंटनं आलेल्या वरच्या योजना होत्या नाही त्या दलितांपर्यंत पोचल्याच नाही. सर्व वरच्यांनीच खाल्ल्या, का बाजार करून सर्व पैसा घरीच आपल्या नेला, बँका भरल्या बँकेतनी टाकले आणि गोरगरिबापर्यंत जनतेपर्यंत काय एक रुपया देखील आला नाही. गॅसची योजना असेल, बाकी सर्व योजना असेल, ह्यातला एक रुपया देखील आला. घरकुल योजना केली, गॅस मोफत वाटले, एक नंबर केलेला आहे मोदी सरकार. अगदी थोडक्यात मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या तर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. महिलांच्या मोदी सरकारने ज्या योजना केल्या त्या 100% चांगल्या आहेत, पण त्याचा लाभ कसा घ्यावा या लोकांना जमला. लोकांना कसा प्रत्येक गोष्ट फुकटची पाहिजे, आपण त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊन ती गोष्ट कशी करावी ती नाही, आपल्या दारे आला पाहिजे माणूस. तसं नाही, मोदीने सर्व नियम चांगले घेतलेत पण ते कसे घडवावे ते आपल्यावर अवलंबून आहे ना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, मुद्रा योजना असेल किंवा घरकुल योजना असेल, गॅस वाटप आता म्हणलं की गॅस नाहीत मिळालं. आता हजारो कुटुंबांना मोफत गॅस योजना मोदी सरकारने जो जाहीरनामा जाहीर केला परंतु तो जनतेपर्यंत पोचलाच नाही आणि लोकांना ज्या गोष्टी मोदी सरकारकडून अपेक्षित होत्या त्याची अंमलबजावणी झाली नाही. जसं भ्रष्टाचाराप्रकरणाची ज्यावेळी विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत त्यावेळी सगळे BJP चे असतील किंवा इतर पक्ष सत्ताधारी पक्ष असतील तो शांतच असतो, त्याच्यावर कोणतं स्टेटमेंट देत नाही. याचा अर्थ यामुळे जनता कन्फ्यूज झाली नेमकी, मोदी सरकार नेमकं काय करते. अंमलबजावणी झाली नाही आणि कन्फ्यूज झाली काय झालेलं आहे. ज्याप्रमाणे मोदी सरकारला जे वय भेटला 5 वर्षाचा त्याप्रमाणे सक्सेस म्हणलं तरी चालेल. बऱ्यापैकी 50% योजना त्यांनी सक्सेस केलेल्या आहेत. जसं बघा बँकिंग सेक्टर असेल तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालू केलं. आता ह्यामध्ये युवकांनी लाभ घ्यायचा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. मोबाईल सगळ्यांनाच ऑपरेट करता येतात, बँकमध्ये सगळे जातात, पण हे काही जण यूज नाही करत त्यांना ज्यांना माहीत नाही ते त्या प्रकारे जातात. पण योजनेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पेपर वाचतो, आपण इतर वेगळ्या गोष्टी वाचतो. सर्व योजना यशस्वीपणे मोदी सरकारने राबवलेल्या आहेत 100%. कर्तव्यदक्ष पंतप्रधान आहे देशात. मोदी सरकारनं जे निर्णय घेतले ते पूर्णपणे असे फ्लॉप ठरलेत असं मला वाटतंय. कारण नोटबंदीसारखा निर्णय असेल काही, त्या नोटबंदीची गरजसुद्धा नव्हती. जे कॉन्स्टिट्युशनचा एक निर्णय काढलाय त्यांनी 10 वर्षानंतर नोटबंदी, 100 लोकांचे जीव गेलेत. आज कुठला मल्ल्या दिसला नाही यादीत, अंबानी कुठला दिसला नाही रांगेत, सर्वसामान्य माझ्यासारखा माणूस त्या रांगेमध्ये तळपळत होता आणि ती लोकं आज मेलेली आहेत. अशी नोटबंदी असेल, हे राफेलसारखा घोटाळा असेल, हे पूर्णपणे यांचे निर्णय आहेत ना, हे पूर्णपणे फ्लॉप ठरले.
हे महाराष्ट्र जे आहे ना, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते भरती काढण्यात अपयश आहे पूर्ण. बीजेपी सरकार देशात ठीक आहे पण महाराष्ट्र राज्यात नाही, कारण आजपर्यंत ह्यांनी फक्त रिक्त झालेल्या पदाच्या भरती काढलेत, नवीन भरती जे उमेदवारांना नाही केली. बॅकलॉग तसाच आहे. हां तसंच आहे. सर्व योजना चांगल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपला अजून एक चान्स मिळावा असं माझं म्हणणं आहे. आता सर्वांना पुन्हा एकदा अनुक्रमे एक प्रश्न की 2019 सांगलीचा खासदार कोण असेल? संजय काका असतील. विश्वजित कदम. विश्वजित कदम हे व्हाईट कॉलर चेहरा, युथ चेहरा, सर्व पक्षीय संबंध चांगले आहेत आणि नवीन चेहरा आहे. विश्वजित कदम. विश्वजित कदम. अहो इथं अजून दुसरा पक्ष तिकीट जाहीर करणं, काकाच होणार खासदार. संजय काका, लोकनेता संजय काका फक्त. विश्वजित कदमांना तिकीट दिलं तर 100% विश्वजित कदम, नाहीतर गोपीचंद पडळकर काँग्रेसमधनं येऊन लढावं, आम्ही त्यांना मतदान करायला तयार आहे. गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर. हे आपलं संजय काका पाटील विजय. पुन्हा एकदा संजय काकाच खासदार होणार. गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर. पडळकर साहेब. गोपीचंद पडळकर, कारण सांगली जिल्ह्याचा जो विकास आहे फक्त आणि फक्त बाळासाहेब बाळासाहेब उर्फ विश्वजित कदम हेच करू शकतात, बाकी कुठल्याही नेत्यावर विश्वास नाही आमचा, फक्त आणि फक्त बाळासाहेबच. गोपीचंदजी पडळकरच असं नेतृत्व आहे की आता ते विकास करू शकतात, कारण आजपर्यंत आपण बघितलं तर ही काँग्रेस राष्ट्रवादीची असेल ती घराणेशाहीच आलं आहे. बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की नातू, नातू गेला की त्याचाच बाचा, त्याचाच जावाय, असली घराणेशाहीच आलं आहे. गोपीचंद पडळकर त्यातून बाजूला निघालेत आणि गोपीचंद पडळकर असा माणूस आहे की तो विकास करू शकतो. रात्रंदिवस जनतेसाठी कामं करणारा एकमेव नेता सांगली जिल्ह्यासाठी, ओनली वन गोपीचंदजी पडळकर साहेब. पुन्हा एकदा सर. ओके बोल. काँग्रेस सरकारला आरक्षण देता आलं नाही ते मोदी सरकारने करून दिलेलं आहे जनतेसाठी. एकच जर गोपीचंद पडळकर साहेबांनी जर बहुजन आघाडी पक्षाचं जर तिकीट घेतलं तर 101% वंचित बहुजन आघाडीचं जर तिकीट घेतलं गोपीचंद पडळकर साहेबांनी तर 101% गोपीचंद पडळकर साहेब. काय वाटतं तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेतल्यावर? कारण आता साहेबांकडे सध्या पक्ष नाही, साहेबांनी कुठलाच पक्ष स्वतःचा स्थापन केला नाही, तर साहेबांनी जर हे तर तिकीट घेतलं, प्रकाश आंबेडकरांनी जर त्यांना तिकीट दिलं तर 100% या वंचित बहुजन आघाडीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? वंचित बहुजन आघाडी ही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये बरोबर जाणार आहे आणि हा जिल्हा काँग्रेस आणि भाजपमध्येच ही लढत होणार आहे. ह्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात होणार आहे. माझ्या बंधूनं जे सांगितलं की भाजपनं आपल्या समाजांना काय आरक्षण दिलं, पण या धनगर आरक्षणासारखा इतका भिजत गोंगड जे 6 महिन्यामध्ये सत्तेवर बसल्या बसल्या पहिला निकाली काढू, मुंडेंसारख्या नेत्या जर सांगत असतील की जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मंत्रालयात जात नाही, लगेच तासापर्यंत बदलून मंत्रालयाची पायरी चढतात, हे पूर्णपणे भिजत गोंगड ठेवून नुसते आश्वासनं देणं आणि आमिष दाखवणं, ह्याच्या पलीकडे भाजपनं काही केलं नाही. 60% मोर्चे मराठा समाजाचे निघाल्यानंतर 16% ते पण आज पडलंय पेंडिंग कुठल्या हायकोर्टामध्ये. काँग्रेसने आरक्षणाचे प्रश्न मिटवले का? काँग्रेसने आरक्षणाचे प्रश्न उपलब्ध झाले तेव्हा त्यांनी तो तोडगा काढून 16% लागूपुरतं आरक्षण दिलेलं होतं समाजासाठी, परत ह्याच भाजपनं परत 60% मोर्चे निघतात. काँग्रेसनंही केलं म्हणतोय, काँग्रेसनं काय केलं? मुस्लिमांचा नुसता वापर केला मतदानासाठी. भाजप जातीवाचक आहे त्यांना मतदान करू नका. अरे भाजप जातीवाचक नाही, काही माणसं जातीवाचक आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. कोणताही पक्ष जातीवाचक नसतो, एखादी व्यक्ती त्या पक्षाला जातीवाचक बनवत असते. एक एक मिनिट. मला नक्कीच वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर साहेबांना तिकीट दिलं तर नक्कीच ते निवडून येतील आणि गोरगरिबांसाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर काम केलेलं आहे आणि मला असा विश्वास आहे की ते त्यांना तिकीट भेटलं तर नक्की निवडून येतील. गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीमधून लढावा असं? हो हो नक्की नक्कीच. आता कसं आहे, गोपीचंदजी पडळकर साहेबांपुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो धनगर आरक्षणाचा, त्यामुळं काँग्रेसकडून बी अनुकूल परिस्थिती आहे की गोपीचंद पडळकर साहेबांना तिकीट देणं आणि वंचित बहुजन आघाडीनं तर खुलेपणानं सांगितलं जाहीर सभेत की पडळकरांना तिकीट द्या आम्ही निवडून आणू, काय कारण? त्यामुळं पडळकर साहेब नक्की खासदार होतील. 2019 मी तुम्हाला हे तुमचं मतदानाची ही गुप्तता असते परंतु तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती मतदान कराल हे सांगावं. मराठा आरक्षण असेल, विकास कामे असतील. अगदी थोडक्यात 2019 आत्ता परवा एक मुख्यमंत्री म्हटले की गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने इतके खड्डे केलेत की ते भरणं मुश्किल झालं आहे. माझं म्हणणं आहे ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा माणूस पंतप्रधान झाला त्यावेळी 150 वर्षापूर्वीचे खड्डे त्या माणसाने कसे भरले असतील? माझ्या बंधूने सांगितलं 150 वर्षाचे खड्डे, ते खड्डे फार भरपूर वर्ष लागले. तुम्ही 2019 भाजपला मतदान करावं म्हणजे त्यांनी योजना राबवल्यात आणि त्या युवकांसाठीच आहेत, त्याचा लाभ घेता आला नाही, त्या पोचल्या नाहीत. भाजपने सर्व काही चांगलं केलं. पोहोचवण्याचं काम कोणाचं होतं? पोहोचवण्याचं कामही त्यांचंच होतं, पण काही अडचणी आल्या म्हणावं, काही काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे पोहोचकडे अजून 5 वर्ष द्यावे.
मोदी सरकारला अजून 5 वर्ष द्यावे त्यानुसार त्यांनी आपली सुधारणा करता येतील. 2019 कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान कराल? 2019 जो नेता लोकांच्यातनं जनतेतनं काम करणार नेता आहे अशा नेत्यांना आम्ही. राजस्थानची सेमीफायनल झाल्यास 3 हिंदी भाषिक राज्यांची आणि आता जी येणारी फायनल आहे लोकसभेची ही काँग्रेस राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करणार हे ठरलेली गोष्ट आहे. विकास, स्थिर सरकार, महिला व तरुणांचे प्रश्न, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यावर मतदान करेन भाजपसाठी. सर युवा, रोजगार आणि भ्रष्टाचार यांच्या या मुद्द्यावर सामान्य माणसाच्या प्रश्नावर काम करेल असा नेता. रोजगार नरेंद्र मोदी. सामान्य माणसांचा विचार करेल असा आणि त्याच्याचबरोबर धाडसी निर्णय घेईल असा नेत्याला. बेरोजगारी असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, आतापर्यंत दलित जे बहुजन आहेत त्यांनी आतापर्यंत खूप कच खाल्लेत सगळ्यांच्या पाठीमागे लाचारासारखं जाऊन परत काम केलं, शेवटी त्यांच्या नशिबी लाचारी झालेलं आहे. तर आमचं नक्कीच मत पडरकरण असेल आणि आरक्षणा मुद्दा असेल किंवा बेरोजगारी असेल तर नक्की सुटेल. आणि 2014 जी मोदींची क्रेज होती किंवा लाट होती त्याबद्दल काय म्हणाल? आता ती आहे का? आता थोडी कमी झालेली आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. मोदीची लाट चालणार नाही यावर्षी. मोदींची लाट चालणार नाही. मागच्या वेळी 100% होती, यावेळी 70% राहिले, पण लाटही राहिलेच. लाट राहणार की 100? भाजपचं आता फक्त 10-15 शिटावलं काटावली कसरत राहिल्या आणि ती काटावली कसरत राहुल गांधी हाणून पाडणार आहेत. मोदी लाट आता संपलेली. मोदी लाट ही सध्या पण आहे आणि मोदींनी पंतप्रधान पदाचा शपथ घेतल्यानंतर ती जनतेला कळेल. मोदीची लाट अजून आहे. आहे आहे. नाही, मला नाही वाटत की लाट आहे. आता भरतीचं प्रमाण कमी झालं, आता ओटीचं प्रमाण आलं, त्यामुळे नक्की नाही. 2014 लाट आहे असं म्हणता येणार नाही. आता मोदीची लाट आता कमी झालेली आहे आणि एक म्हटलं तरी स्वच्छ प्रतिमेचा चेहरा सांगली जिल्ह्यातला फक्त आणि फक्त विश्वजित कदम. बरं, का विश्वजित कदम? का विश्वजित कदम? कारण साहेबांच्या माघारे आम्हाला फक्त बाळासाहेबांवर विश्वास आहे. सांगली जिल्ह्यात कुणाला कुठल्याही नेत्यावर आमचा विश्वास नाही. विश्वजित कदम आणि संजय काकांचं जर म्हटलं तर आता संजय काकांना माजी खासदार म्हणून त्यांना पाठी लावली पाहिजे.